अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी पुणे शहरामध्ये अस्पृश्यांची पहिली शाळा सुरू केली होती। या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत संवेदना फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम आज राबविण्यात आला। जामनेर शहरातील विशाल माळी आणि गणेश माळी मित्र परिवाराच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संचालक किरण सोनवणे, नगरसेवक आतिश झालटे, कैलास नरवाडे आदी मुख्य अतिथी हजर होते। आज आपल्या शाळेमध्ये संवेदना फाउंडेशन मित्र परिवार यांच्या मार्फत विद्यार्थ्याचा साहित्य वाटपाचा गौरव सोहळा आयोजित केलेला। हा कार्यक्रम खरोखर 8 दिवसाच्या अगोदर होणार, परंतु शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की भाऊ, आपण 2 तारखेच्या नंतर केव्हा तरी घेऊ। आणि गेल्या 3 दिवसापासून या संवेदन फाउंडेशनचे कार्यकर्ते विशाल भाऊ जवळपास 2-3 वेळा आले। त्यांना आम्ही सांगितलं की आमची इतकी इतकी मुलं आहेत, नाही म्हणजे सर आमची संघटना सध्या लहान आहे, पैशानंसुद्धा गरीब आहे, पण आम्ही मनानं मोठे आहोत। नाव ज्याप्रमाणे विशाल आहे तसे मनात विशाल द्या। त्यांनी आम्हाला दाखवली, म्हटलं भाऊ तुम्ही काय काय देणार आहे याची एक छोटीशी यादी आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला आमच्या पोरांची निवड करता येईल। परंतु त्यांनी इतकं मोठं साहित्य आणलं की आपला एवढा हॉल भरलेला आहे तरी प्रत्येकाला फुलाची पाकळी मिळणार आहे। खरोखर संवेदना फाउंडेशन म्हटलं की माणूस झालं संवेदना असावी, माणूस गोतळा असला म्हणजे काहीच होत नाही, संवेदना असली म्हणजे जाणीव निर्माण होते आणि ज्याला जाणीव निर्माण झाली त्याचं पाऊल प्रगतीच्या दिशेनं पडतं। आज संवेदना फाउंडेशनला या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखर त्यांनी द्विगुणित केला। आमचे पोरं अतिशय सुंदर प्रार्थना म्हणतात आणि 22 सरांच्या पाठीमागे येतात, अतिशय सुंदर म्हणतात, परंतु आज त्यांचं चित लागत नव्हतं का? त्या टेबलावरती त्यांना वस्तू ठेवलेल्या होत्या,
आणि त्यांना असं वाटत होतं की मला आणि त्या सगळ्या व्हरायटीच्या होत्या. दप्तर आहे, कंपास आहे, कलर पेटी आहे, ड्रॉईंगची वही आहे आणि मोठं रजिस्टर पण आहे, छोटी वही पण आहे. आपल्याला काय मिळेल याच्यातलं याचं कुतूहल त्यांना होतं. आणि म्हणून त्यांचा जेव्हा कार्यक्रम सुरू होतो त्या प्रार्थनेमध्ये त्यांचं चित्त नव्हतं. दोन तीन बालकं माझ्याजवळ आले, दादा मला भेटी कारण केव्हा सुरू होईल कार्यक्रम? म्हटलं आता दहा पंधरा मिनटं सुरू होईल भाऊ. ऑफिसमध्ये आम्ही बघतोय म्हणलं त्यांचे परिपाठ होऊ द्या. म्हटलं नाही पोरांना तितकंही जम नाही. ते माझ्याजवळ आले, केव्हा कार्यक्रम सुरू होईल बा? म्हटलं पटकन आवरूया. खरोखर या ठिकाणी या संवेदन फाउंडेशनचे कार्यकर्ते विशाल भाऊ माळी, त्यांचा मित्र परिवार, आमचे नगरसेवक भाऊ आतिश भाऊ दालटे, दुसरे कैलास भाऊ नरवाडे यांनी, तसेच आमचे किरण भाऊ आणि सगळे त्यांचा प्रसिद्धी परिवार, मग ते टी व्ही चॅनल असतील, फोटोग्राफर असतील, यांनी या ठिकाणी येऊन आमच्या शाळेतील या मुलांचं चेहऱ्यावरचा आनंद अतिशय द्विगुणित केला. फुलली फुलाची पाकळी त्यांना सप्रेम भेट दिली. आज या ठिकाणी हा मित्र परिवार आला, आमचा आणि आमच्या मुलांचा आनंद द्विगुणित केला. असंच आम्हाला सहकार्य करा. आमचं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद की तुमची संवेदन फाउंडेशन भरभराटीला जाओ. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मित्रांनो, आज आमचा कार्यक्रम संवेदना फाउंडेशन मित्र परिवार, आम्ही दरवर्षी प्रत्येक ठिकाणी आम्ही असे विविध कार्यक्रम घेतात. तसंच जसं थंडीमध्ये आम्ही चादर वाटप केले होते आणि आता नवीन मुलांची शाळा चालू झाली, त्यामुळे आम्ही दरवर्षी हे शालेय उपक्रम राबवतच असतात. तसेच काही दिवस पहिले आम्ही वृक्षारोपण केलं होतं जळगावला. आणि आमचं एक संवेदना फाउंडेशनचं मेन म्हणजे सो कैलासाचा कव्हाने व शंकर किसन झालटे यांच्या स्मरणार्थ आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि पुढे घेत राहतो. स्वर्गवासी कैलास दादा वाडे आणि शंकर किसन घाटे यांच्या स्मरणार्थ वह्या आणि पेन पेन्सिल कंपास आणि दप्तर त्याचप्रमाणे चॅट पण होतं तर इत्यादी साहित्याचं जे वाटप फाउंडेशनतर्फे केलेलं आहे संवेदना, तर आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.